बेल वाजली आणि दहावीची मुलं शेवटचा पेपर लिहून हुश सुटलो एकदा बाबा असे उद्गार काढत बाहेर पडली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांतर परीक्षेचा गुरुवारी शेवटचा पेपर लिहून वर्षभर मेहनत घेणाऱ्या दहावीतील विद्यार्थ्यांनी शाळेच्या बाहेर एकच जल्लोष केला. याचबरोबर आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शाळेचा निरोप घेतला. शालेय जीवनातील आयुष्याला कलाटणी देणारा क्षण म्हणजे दहावीची परीक्षा. दहावीनंतर काय करायचं हे या परीक्षेनंतर ठरतं. यामुळे आई वडिलांबरोबर मुले मुली दहावीला फार महत्त्व देतात. दहावीच्या वर्षात रात्रंदिवस अभ्यास करून आई वडिलांच्या धाकात राहूनच सगळा अभ्यास करून पेपर लिहितात. गुरुवारी दहावीच्या परीक्षेचा शेवटचा पेपर झाला आणि या अभ्यासी पिंजऱ्यात बंद असलेल्या या मुलांनी सुटकेचा निश्वास टाकला. तरी पण गेली 10 वर्षात जोडलेले मित्रमैत्रिणी शिक्षक आता पहिल्यासारखे भेटणार नाहीत. त्यांच्यासोबत आता पहिल्यासारखी मौजमस्ती करता येणार नाही, कारण आता एका नवीन विश्वात आपण जाणार आहोत. पण ज्याच्या सोबतीने इथपर्यंत पोहोचलो ते दिवस पुन्हा भेटणार नाहीत याचा पुसटचा उदासीपणा देखील चेहऱ्यावर दिसत होता. एकीकडे परीक्षा संपल्याचा आनंद तर दुसरीकडे मित्रमैत्रिणीपासून दुरावण्याची दुःख साठवत 10वीच्या मुलांनी आपल्या हायस्कूलांना निरोप दिल्याचं चित्र संपूर्ण जिल्ह्यात दिसत होतं.